हाय मैत्रिणींनो, आज आपण थंडगार कोल्ड कॉफी बनवणार आहोत. खूपच कमी साहित्यामध्ये ही बनते. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा ती कशी झाली आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये ही तयार होते. तुम्ही ही रेसिपी एकदा नाही तर पुन्हा पुन्हा बनवा आणि आपल्या कॉफीला फेस सुद्धा खूप छान येणार आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत ही सगळ्यांनाच फार फार आवडेल. आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आपण कोणत्याही ब्रँडची इन्स्टंट कॉफी युज करू शकतो. फुल फॅट मिल्क उकळून थंड करायचं आहे, फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. आईस क्यूब आणि डेकोरेशन साठी चॉकलेट सिरप, कोणत्याही हर्षे सिरप युज करणार आहे. साखर 6 चमचे, इन्स्टंट कॉफी 3 चमचे, ग्रेटेड चॉकलेट आणि चॉकलेट पावडर लागणार आहे. कोणत्याही कंपनीची कॉफी तुम्ही युज करू शकता. आपल्याला 6 चमचे गरम पाणी लागणार आहे. त्यामध्ये आपण 3 चमचे इन्स्टंट कॉफी पावडर टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायचं आहे. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मैत्रिणींना ही कॉफी खूप झटपट होते, तुम्ही बघू शकता. आपण एक ब्लेंडर जार घेऊया, त्यामध्ये थंडगार दूध ओतूया. आपण फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे. त्यामध्ये आपली डिझॉल्व कॉफी मिक्स करूया. कॉफी मिश्रण मी ऍड करत आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण साखर पण ऍड करून घेऊया. साखर ऍड झाल्यानंतर 5 ते 6 आईस क्यूब टाकूया. आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेऊया. 1 मिनिटामध्ये आपलं मिश्रण ब्लेंड होईल. तुम्ही बघू शकता किती फेस आलेला आहे ते. मी तर खूपच उत्सुक आहे ही कोल्ड कॉफी पिण्यासाठी. मी पटापट डेकोरेशन करते आणि या थंडगार कॉफीचा आस्वाद घेते. चॉकलेट सिरपने आपण ग्लास डेकोरेशन करून घेऊया. अशा प्रकारे चॉकलेट सिरप फिरवायचं आहे ग्लासभोवती. तळाला देखील टाकायचं आहे. तुमच्याकडे कोण गेस्ट येणार असेल तर तुम्ही नक्की त्यांना ही कॉफी सर्व करा. या प्रकारे आपण आपले ग्लास डेकोरेशन करून घेऊया. थंडगार कोल्ड कॉफी या ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया आणि कॉफीच्या वरती जो फेस आलेला आहे तो सुद्धा आपण टाकायचा आहे. प्रत्येक ग्लासमध्ये आपण फेस टाकून घेऊया. सर्व ग्लासमध्ये फेस टाकल्यानंतर आपण अजून थोडं डेकोरेशन करूया. आपली फेसाळ कॉफी तयार होत आहे. खूप सुंदर, खूप छान दिसत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ग्रेटेड चॉकलेट आणि चॉकलेट पावडर आपण आता यूज करणार आहोत. ग्रेटेड चॉकलेट आपण कोणत्याही ब्रँडचे यूज करू शकतो. गॅलेक्सी, डेअरी मिल्क, तुम्ही अजून आईस क्यूब सुद्धा टाकू शकता. अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते.